सोमवारी सकाळी 11 दरम्यान काजू बागायतला आग लागली. या आगीमध्ये कोटींच्या घरातील बागायतदार आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सावंतवाडी तालुक्यातील बांदा डिंगणे येथे सोमवारी सकाळी 11 दरम्यान काजू बागायतला आग लागली. या आगीमध्ये कोटींच्या घरात येथील बागायतदार आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. ही आग विझविण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचा बंब दाखल झाला होता, परंतु तो बिघडल्याने वेंगुर्ली नगरपालिकेचा बंब मागविण्यात आला. दुपारनंतर ही आग विझवण्यात यश आलं. माणसं मस्तीला आलेली आहे, मग कटर वगैरे घेऊन आणि आमची शासनाची माणसातल्या आमची 10:30 सकाळी आग पडली. 10:30 सकाळी आम्ही चौघ जण होतो, त्यावेळी चौघ जण होतो. चौघ जण होतो. मी दीपक भाईच्या पियाला फोन केला, त्याने सांगितलं लगेच पाठवतो म्हणून. अजून 2 तास झाले, बंब आलेला नाही. काय करायचं सांगा. धनगावडीच्या जवळ घर आधी गेल्या वर्षी 2 घर जळली होती आणि आता पहिला गेला झालं नाही आणि आता जळण्याचा संभव आहे. 10:30 मी बरोबर पहिल्यांदा फोन केला आणि त्याने सांगितलं दीपक भाईचा पिया बोलतो म्हणून सांगितलं. मला बंब सुटला म्हणून सांगितलं वाडीतनं. अजून काय करा, घर जळत बघितलं का त्यांनी? आता वाटले किती? आता 2 वाजत आले. मग घर जायचं सांगा, आम्ही आग बंद करतो. मला होत नाही, दुसरीकडे लावतो नाही तर. असं नाही ना, गेली 3 वर्ष दिलेलं. जानेवारीच्या 15 नंतर आणि फेब्रुवारीच्या 15 जशी आग पडली जाते, आम्ही दरवर्षी बॉम्बची वेळेच्या सावंतवाडी नगरपालिकेकडे मागणी केली असता 2-3 तासांनी उत्साह मिळतो. ह्या वर्षीचा जो फोन करून सुद्धा आम्हाला सहकार्य केलं नाही, त्यामुळे आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की भविष्यात पुढे जर डिंगणेगाव जसं आगीतून मुक्त झाला पाहिजे तर बांदा जसं करून एक बंब मिळायला पाहिजे. कोकण लाईव्ह साठी अजित दळवी, बांदा.